चनेडोर में वार्ड क्रमांक 218 के शिवसेना पार्टी से नगर सेवक संपत ठाकुर से हमारे संवाददाता शिवानी शर्मा ने की खास बातचीत। आज हम बात करने जा रहे हैं संपत ठाकुर जी से, जो है ठाकुर द्वार रोड भाई जीवन लेन के, ये वार्ड क्रमांक 218 के नगर सेवक है। इनका पक्ष शिवसेना की तरफ से है। आइए आज हम इनसे पूछते हैं कि ये अपने नगर वासियों के लिए अभी तक जो जो काम इन्होंने किए हैं, उन कामों में या इन कामों में जो अभी करने वाले हैं नेक्स्ट में इलेक्शन में, तो उसमें क्या अंतर है? सबसे ज्यादा जो समस्याएं रहती है वो हाउस गली की रहती है, और मैक्सिमम हमारा जो एरिया है वो चार छोटी छोटी चाले बिल्डिंग है, उनके बीच में जो हाउस गली है वो सबसे बड़ी हमारे एरिया की ये है तकलीफ है लोगों की। तो उससे ज़्यादा से ज़्यादा लोगों को ये कारण त्याच्यामध्ये त्या सुविधा त्या उपलब्ध करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो, आणि आत्तापर्यंत बऱ्याच केल्या आहेत। ज्या उर्वरित आहेत त्या आता आम्ही प्रोसेसमध्ये आहेत आणि टेंडर सिस्टीममध्ये आहेत। सर, तो अभी जब से आप नगर सेवक के पद पे कार्यरत हुए हैं, जब से, तो तब से लेकर अभी तक आपने सबसे ज़्यादा समस्या लोगों की समाधान किया है, उनमें सबसे ज़्यादा समस्या कौन सी है? सबसे ज़्यादा हाउस गली और गार्डन वगैरह है, छोटी छोटी गार्डन है। माझ्या इकडे एक मोठं गार्डन है सखा पाटील उद्यान, ते आत्ताच त्या सखा पाटील उद्यानाचा आमचे आदरणीय आदित्य साहेब ठाकरे साहेब त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा 2-3 महिन्यापूर्वीच झालेला आहे। तो इस बार आपने जैसे पिछली जो सुविधाएं दी हैं लोगों को, तो इस बार के और उस बार में क्या अंतर किया है? त्यावेळेला सगळ्यात जास्त हाऊस गल्ल्यांचं होतं, तसंच रोडचं होतं। तर माझ्या विभागात मी जेव्हा नगरसेवक झालो त्यानंतर बऱ्याचशा रोडचं JSS रोड, चंदनवाडी, फणसवाडी, गज स्ट्रीट या विभागातील सगळे डांबरीकरण झालेलं आहे, आणि उर्वरित काही त्या छोट्या छोट्या लेन आहेत त्या आत्ताच्या नवीन येणाऱ्या याच्यामध्ये त्या रोडच्या आम्ही याच्यामध्ये नावं दिलेली आहेत, आणि ती पण आता ऑक्टोबरमध्ये ती पास होतील। आणि छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे त्याचे त्यांना तिकडे खूप प्रॉब्लेम होतो, आणि ते पास करताना पण आम्हाला त्रास होतो, कारण काही ज्या गल्ल्या आहेत त्या प्रायव्हेट असल्यामुळे तिकडे जात आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे ते जो नियम आहे त्याच्या आधारावर त्या आम्ही हाऊस गल्ल्या पास करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्नात आहे। सर, तो जैसे भी गणपति जी आने वाले हैं, उनका भी कुछ आयोजन वगैरह आप हमेशा हर साल करते हैं या इस बार करने वाले हैं, या मतलब इस बार जो करने वाले हैं उसमें क्या लोगों को अलग सुविधाएं देने वाले हैं? अलग सुविधा ऐसे म्हणजे वेगळी अशी सुविधा देणार नाही आहे। तर आम्ही सालाबाद प्रमाणे आमच्या दक्षिण मुंबईतर्फे जो गणेश विसर्जनासाठी जे नागरिक जातात त्यांच्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देतो। सर, तो आप अपने घर में गणपति जी उठाते कि आप अपने आप से अलग से भी विसर्जन करते हैं? नाही नाही, मेरे माझ्या घरात नाही बसत, पण आमचे सार्वजनिक गल्लीमध्ये, मी ज्या वाडीमध्ये राहतो त्या वाडीतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मी सेक्रेटरी, आणि आम्ही तोच गणपती विसर्जनासाठी घेऊन जातो। सर, तो जैसा कि आप जानते हैं कि इस टाइम जॉब की सबसे ज्यादा जो युवा पीढ़ी है उसको प्रॉब्लम तो होती है, लेकिन कई जगह फ्रॉडिंग भी देखी जाती है, जैसे जॉब लगने के लिए उनसे डोनेशन चार्जेस मांगे जाते हैं। अभी भी हमने कहीं सुना था कि उनके 600 जो भी थे एम्प्लॉयज को कई जगह सैलरी रोक दी गई, ऐसी कई कंपनियां होती हैं। तो आप युवा पीढ़ी के लिए क्या बोलना चाहते हैं कि मतलब उनको जॉब के लिए ज्यादा तैयार रहना चाहिए या अपना बिजनेस खोलने के लिए? नहीं नहीं, नौकऱ्या शक्यतो हल्ली जरा मिळत नाहीत वगैरे मुलांना वगैरे, पण आम्ही आमच्या शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार मार्फत ज्या ज्या वेकेन्सी असतात त्यांचे आम्ही होल्डिंग्स लावतो वॉर्डमध्ये, आणि ज्या ज्या आता बँकिंगमध्ये असो, LIC मध्ये असो, इन्शुरन्समध्ये असो, तर काही लोकांना कळत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशली आमच्या शाखेतर्फे शिवसेनेच्या नावाने बोर्ड लिहितो, आणि त्याच्यासाठी वेकेन्सीसाठी काय काय लागतं, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन, तुमचे वयोमर्यादा, ते सगळं त्या बोर्डवर आम्ही मेन्शन करतो। सर, जैसे की बुजुर्गों के लिए कोई ना कोई सरकार योजना बनाती है, तो आप बुजुर्गों को लेकर उनके लिए रोजगार के लिए या उनको आसानी से, मतलब जैसा कि आप जानते हैं कि जब एजेड लोग हो जाते हैं तो ज्यादातर घरों में देखा जाता है कि उनको घर से बाहर कर दिया जाता है या फिर उनको मजबूरी में जॉब करनी पड़ती है, तो उनके लिए कुछ कहना चाहेंगे या मतलब कोई रोजगार ऐसी आपके दिमाग में कोई हो? नहीं नहीं, वयस्कर लोकांना रोजगार करायला सांगणं म्हणजे आता सीनियर सिटीजन त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा करणं पण चुकीचं आहे, पण त्यांच्यासाठी आमच्या इकडे कायमस्वरूपी आम्ही आमच्या इकडे आत्तापर्यंत जवळजवळ 3,500 वरती सिनियर सिटीजनना कार्ड, सिनियर सिटीजन कार्ड जे गव्हर्नमेंट हे करतं ते आम्ही फुकट उपलब्ध करून देतो, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जाऊन ओल्ड कस्टममधनं त्यांना फ्रीमध्ये, ज्याचे चार्जेस
ओल्ड कस्टममध्ये पण फॉर्मचे स्टॅम्पचे असे 50-60 रुपये होतात, ते आम्ही फ्रीमध्ये लोकांना 12 महिने वर्षभर चालू ठेवतो. ज्यांचं वर्ष 60 वर्ष जे होतं त्यांना आम्ही स्वतः शाखेतनं फॉर्म देतो, त्यांचे फॉर्म भरून त्यांचे सगळं ते सगळे प्रोसेस आम्ही शाखेतून फ्री करून देतो.